सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ते खूप अनुभवी आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलंय, मात्र ते या सरकारशी अजूनही जोडले गेले असल्याचं पूर्ण आश्चर्य वाटतं. त्यांची बदनामी होते, त्यांना ट्रोल केलं जाते, त्याचं वाईट वाटतं. हे पाहण्याची माझी इच्छा नाहीये. जर भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत असती तर फडणवीस आज मुख्यमंत्री असते. निवडणुकीच्या अगोदरच आमचं ठरलं होतं की 2.5 वर्ष आमचा तर 2.5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री. आमची 2.5 वर्ष झाली, आता तेच मुख्यमंत्री झाले असते, मात्र त्यांना काही वेगळंच मान्य होतं असं वक्तव्य केलंय. यावेळी शिंदे गटाचा त्यांनी पुन्हा एकदा गद्दार असा उल्लेख करत त्यांनी राजीनामे द्यावे असं आवाहन दिलंय. आपणही राजीनामा देऊ, वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर येईल असं आदित्य ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोरदार मोर्चे बांधणी करतायत. अशात कधी मनसेच्या युतीच्या बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत असतात, तर कधी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. ठाकरे आंबेडकर यांच्या युतीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पंढरपुरात माध्यमांशी संवाद साधत त्यांनी याबाबत भाष्य केलं. कार्तिक एकादशी निमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनिमित्त फडणवीस पंढरपूरमध्ये होते, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे जेव्हा खरोखर एकत्र येतील तेव्हा पाहू अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली. हिरा भाईंदर मध्ये राज्यातील पहिले वारकरी भवन उभारण्यात येत आहे. गुरुवारी या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते पार पडला. राज्यातील राजकारणात वारकरी संप्रदायातील आमदार विधिमंडळात घेणं ही काळाची गरज आहे असं स्पष्ट मत यावेळी इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केलं. संत साहित्य हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणणं गरजेचं असून त्यामुळे आदर्श समाज तयार करण्यास मदत होणार असल्याचं महाराजांनी यावेळी सांगितलं. यावेळी इंदुरीकरांच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम नाट्यगृहात पालिका प्रशासनाने आयोजित केला होता. राज्यातील परिस्थिती पाहता पदवीधर आमदाराप्रमाणे राज्य शासनाने किमान एकतरी वारकरी संप्रदायातील आमदार विधिमंडळात घ्यावा अशी जाहीर मागणीच इंदुरीकर महाराजांनी यावेळी भाषणातून केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून त्या यात्रेत राहुल गांधी यांच्या बरोबर कित्येक किलोमीटरचे अंतर पायी चालावे लागणार असल्याने राज्यातील बहुतांश काँग्रेस नेत्यांना आधीपासूनच घाम फुटला असावा. त्यासाठी अनेकांनी आधीपासूनच चालण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय की या यात्रेत राहुल गांधी यांच्या बरोबर त्यांना वेगाने चालता यावं, त्यासाठी माझ्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी भरभर चालण्याची प्रॅक्टिस आधीपासूनच सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही यात्रेतील सहभागासाठी वॉर्म अप एक्सरसाइज सुरू केलंय. ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज कसून व्यायामही करत आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 382 किलोमीटरचं अंतर कापणारे आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांना एवढं सगळं अंतर राहुल गांधी यांच्या बरोबर पायी चालावं लागलं. पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार अमृतसरमधील गोपाळ मंदिर परिसरात दिवसा ढवळ्या घडलाय. गोळीबारात सुधीर सुरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. अमृतसरमध्ये कचऱ्यात देवाची मूर्ती आढळल्याने ते गोपाळ मंदिर परिसरात आंदोलन करत होते. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीतून 2 मारेकरी पुढे आले आणि त्यांनी सुधीर सुरी यांच्यावर बंदुकीने बेछूट गोळीबार केला. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संदीप सिंह असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. आम आदमी पक्षाने आपल्या पक्षाचे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने त्यासाठी एक जनमत चाचणी घेतली होती, त्यात सुमारे 16.5 लाख लोकांनी मतदान केलं. त्यात गढवी यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे, त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे नाव काहीसं नवीन वाटत असलं तरी गुजरात प्रांतात ते नवीन नाही. गढवी हे माजी पत्रकार आहेत आणि लोकप्रिय टीव्ही अँकर आहेत. ते जून 2021 पासून आम आदमी पक्षाचे सदस्य आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचेही ते सदस्य आहेत. आम आदमी पक्षाचे ते राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत. आम आदमी पक्षाने घेतलेल्या जनमत चाचणीत ज्या 16.5 लाख लोकांनी मतदानात भाग घेतला त्यातील 73% मतदारांनी गढवी यांना मतदान केलंय. गेले बरेच दिवस नामनीवर टाकण्यात आलेली दिल्ली महापालिकेची निवडणूकही आता जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक या निवडणुका आधीच होणार होत्या, परंतु पंजाबात आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर दिल्ली महापालिकेच्या जाहीर झालेल्या निवडणुका आयत्या वेळी रद्द करण्यात आल्या आणि दिल्लीतील 3 महापालिकांचे एकत्रीकरण करून या 3 महापालिकांची एकच महापालिका स्थापन करण्यात आली. या एकत्रित महापालिकेच्या 2.5 जागा असून त्यासाठी 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 2.5 पैकी 42 जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असतील तर 1 जागांपैकी 50% जागा महिलांसाठी आरक्षित असतील.
मध्य प्रदेशात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून अन्य एकाची प्रकृती गंभीर आहे. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील जालनार पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला. या अपघातातील मृतांमध्ये 5 पुरुष 4 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. हा अपघात रात्री 2:30 सुमारास झाला असून एका रिकाम्या बसला तवेरा कारची धडक झाल्याने तो घडलाय. कार चालक गंभीर जखमी झालाय. कार चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मृत व्यक्ती याच गावचे राहणारे होते. घटनास्थळापासून या गावाचं अंतर फक्त 1 किलोमीटर आहे. गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील ब्रिटिशकालीन झुलता पूल कोसळल्यानंतर सुरू करण्यात आलेली 5 दिवसांची शोध मोहीम गुजरात सरकारने काल गुरुवारी थांबवली. या शोध मोहिमेत कोणताही नवीन मृतदेह आढळून न आल्याने मृतांची संख्या 135 वर कायम राहिली आहे. झुलता पूल कोसळल्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी सुरू केलेली शोध मोहीम गुरुवारी सायंकाळपर्यंत चालू होती. पटेल यांनी शोध आणि बचाव कार्यात गुंतलेल्या विविध एजन्सींच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ऑपरेशन संपवण्याचं आवाहन केलं. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक अग्निशमन दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांचे प्रत्येकी 1 पथक पुढील आदेश मिळेपर्यंत अपघात स्थळी तैनात राहील. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर काल गोळीबार झाला. गोळी त्यांच्या पायाला लागली असून त्यातून ते बचावलेत. मात्र यावेळी जखमी झालेल्या अन्य लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला असून आणखी काही जण जखमी आहेत. सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी इम्रान यांनी पाकिस्तानात मोठा मोर्चा काढलाय. त्यामुळे सरकारनेच हा हल्ला करवला असा तर्क इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरी के इन्साफ या पक्षाकडून लढवला जातोय. मात्र पाकिस्तानी वंशाचे एक लेखक तारिक फतेह यांनी इम्रान यांनी स्वतःवरच गोळीबार करून घेतला असल्याचा दावा केलाय. एका माध्यमाशी बोलताना तारिक फतेह म्हणाले की इम्रान खान क्रिकेट खेळत होते, ते लग्ने करत होते, तेच चांगले होते. त्यांनीच स्वतःवर गोळीबार करून घेतला. त्यांचे डोके होते, शरीर होते, मात्र गोळी त्यांच्या पायाला लागली. तेही ते लोखंडाच्या मागे उभे असताना.